मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी होते आहे कोल्हापूरकडून आजरा तालुक्यात येताच झोमणाऱ्या गारव्याने आंबोली सदृश वातावरणाची ओळख होते नजर जाईल तिथपर्यंत दूरवर पसरलेल्या हिरव्यागार झाडीतून वाऱ्यांबरोबर येणारा पाऊस भिजवायला सुरुवात करतो आजऱ्यापासून पुढे लागणारी वळणे जेवढी गमतीदार तशीच धोकादायक आहेत म्हणून इथून पुढे जाताना सावधानता बाळगणे गरजेचं ठरतं वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवून पुढे गेल्यास पर्यटन सुखकारक होते आजरा मार्गावर सुळेरांची हद्द ओलांडतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात होते कपोऱ्या थेंबाच्या सुया बोचाव्या तसा पाऊस मारा करायला लागतो कधी पूर्ण थांबतो तेव्हा इथला वारा सगळे अंग हलवून सोडतो अशा स्थितीत नांगरतास धबधबा हिरण्यकेशी नदीचा उगम कावळे सात दरी महादेवगडचा पॉईंट आणि आंबोलीची ओळख असणारा घाटाच्या रस्त्यावरील भला मोठा धबधबा पाहताना परिसरात फिरण्याची मजा घेणे म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव घेणेच असते म्हणूनच आंबोलीला दक्षिण महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातंय ते उगीच नाही